राजधानी राजधानी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक येथील मनपा शाळा क्रमांक 74 जाधव संकुल सातपूर नाशिक येथे यावर्षी आषाढी एकादशी रविवारी आल्याने शाळा क्रमांक 74 येथे शनिवारी 9 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सांस्कृतिक कार्यक्रम फुगडी खेळत विद्यार्थी व शिक्षकांनी एकादशी आनंदात साजरी केली। यावर्षी जाधव संकुल परिसरातून ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दिंडी व पालखी मिरवणूक काढली होती। या मिरवणुकीला जाधव संकुल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिलाय। दिंडी व पालखी मिरवणूक झाल्यावर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत गाण्यांवर ठेका धरला, तसेच शिक्षकांनी फुगड्या खेळून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवलाय। या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सुरेश खैरनार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले होते। या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाविषयी आढावा घेतलाय आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी, पाहूयात। स्टार्ट। नमस्कार, मी प्रकाश, आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण नाशिक शहराच्या सातपूर भागामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी मनपा शाळा क्रमांक 74 या ठिकाणी उद्या आषाढी एकादशी असल्यामुळं आणि रविवार असल्यामुळं आज शाळेने सुंदर असं नियोजन केलेलं आहे ते आपण बघतो आहोत। सुंदर अशी पालखी सजवलेली आहे। विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेशभूषा करून, शिक्षक असतील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेशभूषा करून आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे। त्या संदर्भातच आपण त्या शाळेचे मुख्याध्यापक खैरनार सर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत ज्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोनामुळे हे सगळे उपक्रम राबू शकले नाहीत, तर आता विद्यार्थ्यांचा उत्साह कसा आहे, शिक्षकांचा कसा आहे, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, सर्वप्रथम आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे। नमस्कार। एकंदरीत या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये हे सगळे उपक्रम राबू शकलो नाही आपण आणि ते आता कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे आणि ते सगळं कुठेतरी चालू झाले, त्या संदर्भात आपण काय सांगू? सर, गेल्या 2 वर्षापासून कोरोनासारखी भयंकर महामारी आल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं। शैक्षणिक नुकसानाबरोबर आम्ही आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो, हे उपक्रम राबवता आले नाही याबद्दल दुःख आहे आणि मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झालं त्याबद्दल सुद्धा आम्हाला दुःख आहे। तुम्ही आता जो जी कोरोनाची परिस्थिती बघता, हे सगळं बघता, पांडुरंगाला आपण काय साकडं घालू? मी पंढरीच्या पांडुरंगाला एवढंच साकडं घालेल की ह्या 2 वर्षामध्ये जे आपल्यासोबत काही मार्गदर्शक शिक्षक पण आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, आपलं पण प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे, काय सांगायचं? आज या ठिकाणी गेल्या 2 वर्षानंतर मनपा शाळेमध्ये पंढरीच्या विठ्ठलाची दिंडी साजरी होत आहे, याचा विशेष आनंद होत आहे। गेल्या 2 वर्षात कुठलाही उपक्रम या शाळेमध्ये राबवता आला नाही, कारण शाळा सुरू नव्हती, सर्व अध्यापन हे घरूनच चालू होतं, पर ऑनलाईन चालू होतं, त्यामुळं विद्यार्थ्यांना शाळा पारखी झालेली होती। परंतु या उत्साहामध्ये आमच्या शाळेमध्ये जवळजवळ पहिलीला 100 प्रवेश, 550 आसपास पड झालेला आहे, याचा विशेष आनंद आहे। आणि हा आनंद साजरा करत असताना याच दिवशी आज पहिला शाळेचा जूनमधला उपक्रम म्हणजे शाळा प्रवेश तर साजरा झाला, पण त्याबरोबर या विद्यार्थ्यांसाठी पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणं शक्य नाही, परंतु शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना तो अनुभव मिळाला पाहिजे, तो दिंडीचा अनुभव प्रत्यक्ष घेता आला पाहिजे, म्हणून शाळेने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक खैरनार सर यांनी त्या पद्धतीचं नियोजन करून सर्व शिक्षकांना काल सूचना दिल्या होत्या, विद्यार्थ्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज यशस्वी दिंडी या ठिकाणी परिसरामध्ये साजरी करण्यात आली। परिसरातल्या नागरिकांनी जोरदार पद्धतीने त्यांचं स्वागत केलं आणि आनंदही त्या ठिकाणी तेवढाच उत्साहाने त्या दिंडीचा साजरा केला, असं मला याचा विशेष आनंद होतो। आपल्यासोबत शाळेच्या काही शिक्षिका पण आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया का? त्यांना या संदर्भात घेतलेला आहे आणि दिंडीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता अशा शिक्षिका आहेत। मॅडम, आपलं पण स्वागत आहे। नमस्कार, काय सांगाल? गेल्या 2 वर्षापासून आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपलं जे अभ्यास आहे, जे अध्ययन आहे आमचं, हे सर्व अध्यापनाचं काम आम्ही ऑनलाईन करत होतो आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आम्ही दिंडी कार्यक्रम साजरा केला आमच्या शाळेने। परंतु आज प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि आम्ही सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन आमच्या परिसरामध्ये जो दिंडीचा अनुभव घेतला तो अतिशय छान होता। आणि या शाळेमध्ये दर वर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमामधून आम्ही विद्यार्थ्यांना घडवत असतो। आपण फक्त अभ्यासच नाही तर
अभ्यासाबरोबर सहशालेय कार्यक्रम असतील, दिंडी असेल, त्याच्यानंतर गोपाळकाला असेल, विविध कार्यक्रम राबवून यामध्ये एकत्रितपणे जो अनुभव आहे या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये सर्वांच्या एकरूपतेने सर्वजण विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात आणि हा आनंद अतिशय छान आम्हाला आज वाटला आणि असा अनुभव आम्ही दोन वर्षापासून घेतल्यामुळे आज सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने आणि पालक सुद्धा आमच्या या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करत असतात. धन्यवाद मॅडम. इथं मुलांचा सक्रिय सहभाग आहे आणि प्रति पंढरी अशी या ठिकाणी आपण त्या माध्यमातून विठ्ठल रुक्माईला काय साजरं करणार? आम्ही आपल्या आराध्य दैवत आपले विठ्ठल रुक्माई यांना एवढंच साकडं घालणार मी की जी आपल्यावर परिस्थिती आली होती ती पुन्हा कधीच येऊ नये आणि आमचे हे सर्व विद्यार्थी माझे असतील किंवा आपल्या जे विद्यार्थी आहे हे सर्व विद्यार्थी अतिशय गुणवंत हो आणि अतिशय यशस्वी हो आणि जेणेकरून विद्यार्थी यशस्वी झाला म्हणजे उद्याचा आपला भावी जो नागरिक आहे तो. आज आषाढी एकादशी उद्या आहे त्या निमित्ताने आम्ही आमच्या शाळेमध्ये दिंडीचं आयोजन केलेलं आहे. प्रभागामध्ये आम्ही दिंडीची फेरी काढून आम्ही पूर्ण समाज हा जागृत केलेला आहे. हा जो पहिला आनंद आहे जुलै महिन्यातला शाळेमधला हा आम्ही ह्या उपक्रमाद्वारे आम्ही आयोजित केला आहे. सर्व बाळ गोपाळ खूपच आनंदी आहे आणि त्या आनंदामध्ये सुद्धा आम्ही आमचा आनंद व्यक्त केला आहे. सर्वांनी छान विठ्ठल नामघोषामध्ये आमची पूर्ण जाधव संकुल नगरी दुमदुमून निघाली आणि हा खरंच विठ्ठलापर्यंत आमची हात पोचली. नक्कीच या शाळेतल्या सगळ्या शिक्षक असतील, शिक्षिका असतील, विद्यार्थी असतील, सगळ्यांनी सक्रियाचा सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाकडे एकच साकडं घातलेलं आहे का जी भारतावर जी कोरोनाची परिस्थिती होती त्यामुळं सगळं शालेय वातावरण असेल तर इतर कुठलं वातावरण असेल ते दळून निघालेलं होतं आणि तेच आता दूर हो आणि पूर्वीप्रमाणे जे वातावरण होतं शालेय वातावरण असेल सगळ्या पद्धतीचं ते सुरळीत चालू राहो हेच साकडं घालताना आपल्याला विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिक्षिका असतील या माध्यमातून करताना दिसत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.